नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 13वे अभ्यासतो आहे स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती। या पाठातील आपला पहिला घटक आहे आणि तो म्हणजे संस्थानांचे भारतात विलीनीकरण। भारतामध्ये जवळजवळ 600 वर संस्थान भारतामध्ये होती आणि या संस्थानांना भारतामध्ये विलीन करून घ्यायचं होतं, तेव्हाच आपला पूर्ण भारत अखंड भारत तयार होणार होता। अशा वेळेस या ठिकाणी असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे या संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झालेली होती आणि या संस्थानांमध्ये प्रजामंडळ स्थापन होऊ लागली होती। आता प्रजामंडळ म्हणजे काय? तर प्रजेच्या हितासाठी आणि या प्रजेला राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी ज्या संघटना तयार झाल्या संस्थानांमध्ये त्याला प्रजामंडळे असं म्हटलं जाऊ लागलं। 1947 अशा प्रजामंडळाची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली, त्यामुळे संस्थानांमधील चळवळीला चांगल्या प्रकारे चालना मिळालेली आपल्याला दिसून येते। भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय मुत्सद्दीपणे तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तो मार्ग उत्तम रीतीने काढलेला आपल्याला दिसतो। त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना त्या ठिकाणी सामील करून एक सामीलनामा तयार केला। त्या सामीलनाम्यानुसार संस्थानिकांच्या कशा तो फायद्याचा होता की सर्व संस्थानं भारतामध्ये सामील झाल्यानंतर तिथे सर्व संस्थानिकांचा कसा फायदा होईल याविषयी तो सामीलनामा होता। जुनागड, हैदराबाद, काश्मीर हे संस्थानं वगळता सर्व संस्थानं भारतामध्ये सामील झाली, आनंदाने सामील झाली आणि संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी अतिशय कणखर भूमिका घेऊन अतिशय उत्तम रीतीने तो प्रश्न सोडवलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे हा आपला घटक होता की संस्थानांचे भारतामध्ये कशा प्रकारे विलीनीकरण झालं ते आपण लक्षात घेतलेलं या ठिकाणी दिसून येते। धन्यवाद।